लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होऊन 17 दिवस पूर्ण झाले, तरी अद्याप अनेक ठिकाणी पूर्ण प्रमाणात लॉकडाऊन यशस्वी होताना दिसत नाही. या ना त्या कारणाने लोक रस्त्यावर येतच राहतात, त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत चाललाय. वर्दळ कमी करण्यासाठी पोलिसांवर आता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. माळ मारुतीचे पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी हा उपाय शोधलाय. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सर्व भागात स्वतः फिरून नागरिकांना आपापल्या घरी रहा असे आवाहन त्यांनी केले होते, तरीही लोक रस्त्यावर फिरतच आहेत. सौम्य लाठी हल्ला करून लोकांना पांगवले तरी ते तासाभरात आणि घराबाहेर पडतात. ही स्थिती. बेळगाव शहर व जिल्ह्यात 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्याची गरज लक्षात घेऊन ड्रोनचा पर्याय स्वीकारण्यात आलाय. गुरुवारी रात्रीपासून गांधीनगर, न्यू गांधीनगर, उज्ज्वलनगर, अमाननगरसह परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली आहे. यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला असून शुक्रवारी दिवसभर या परिसरातील वर्दळ कमी झाली होती. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.